पालिका क्षेत्रातील लसीकरणाला गती. शासनाने कोविड पोर्टल तसेच आरोग्य सेतूद्वारे लसीकरण सुविधा 45 वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणास वेग मिळाला आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार दरवर्ष 45 वरील सर्व नागरिकांसाठी दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुने पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल, टाटा हॉस्पिटल खारघर या ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच वय वर्ष 45 ते 60 च्या दरम्यान असलेले प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच 60 वर्षांवरील सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि त्याच वर्गातील त्यांच्या कुटुंबियांकरिता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की शासकीय लसीकरण केंद्रातील संबंधित लसीकरण समन्वयक आरोग्याशी संपर्क साधून त्यांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे कोविड लसीकरण करून घ्यावे. ही लसीकरण मोहीम सध्याच्या लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार सुरू राहील व लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यावरही पुढे चालूच राहील. तसेच या नवीन टप्प्यातील लसीकरणासाठी शासकीय 8 व खासगी 13 लसीकरण केंद्र महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. नागरी आरोग्य केंद्र नवीन पनवेल तसेच पूर्वीच्या खासगी रुग्णालयांमध्ये वाढ करण्यात आली असून तळोजा येथील व्यंकटेश रुग्णालय, कॅलेडियन रुग्णालय या ठिकाणी देखील लसीकरणाची सोय लवकरच सुरू होणार आहे. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.